ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. मी डॉक्टर भरत भानुदास वैरागे, माजी नगरसेवक, सालसबरी पार्क या प्रभागातून गेली 20 वर्ष. माझ्या मिसेस 15 वर्ष नगरसेवका म्हणून निवडून येत आहेत आणि मी एकदा निवडून असं 20 वर्ष या प्रभागाचं आम्ही लोकांच्या आशीर्वादाने लोकप्रतिनिधी करत आहोत. गेली 35 वर्ष भारतीय जनता पार्टीचा मी प्रामाणिक कट्टर आणि या भागामध्ये तळागाळामध्ये झोपडपट्टीमध्ये धारावीसारख्या झोपडपट्ट्या असतानासुद्धा तळागाळा झोपडपट्टीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा विचार पोहोचला. एकेकाळी काँग्रेसचे बाले केले असलेला डायस्प्लॉट हा गड मी भारतीय जनता पार्टीकडे खेचून आणला कार्यकर्त्याच्या आणि नागरिकांच्या आशीर्वादाने. गेली 20 वर्ष कॅन्टोनमेंट विधानसभेची मी तयारी करत आहे आणि 20 वर्षामध्ये एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चौथ्यांदा झालं, 4 वेळेससुद्धा मी मागून मी या मतदारसंघाचा स्थानिक रहिवासी असून या मतदारसंघातला एक कार्यकर्ता असून या मतदारसंघामध्ये मी योग्य उमेदवार असूनसुद्धा प्रत्येक वेळेस या ठिकाणी डावलण्यात पक्षाकडून येत आहे. गेल्या वर्षी DCM माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही पक्षाच्या हितासाठी माघार घ्या, मी तुम्हाला महापौर करतो, वर घेतो. परंतु या ठिकाणी महापौर बी नाही, वर बी नाही. जुन्या जाणत्या कार्यकर्त्याचा विचार केलाही जात नाही, विश्वासात घेतलंही जात नाही. आणि माझी मिसेस पुणे महानगरपालिकेमध्ये सिनियर नगरसेविका असताना उपमहापौरला नाव आलेलं असताना रांगेतून त्या ठिकाणी आम्हाला उपमहापौर पक्षांनी किंवा स्थानिक आमदारांनी मिळू दिलं नाही, म्हणजे कार्यकर्त्याची गळचेपी आहे. आणि गेल्या वेळेस स्थानिक उमेदवार नसतानासुद्धा बाहेरच्या मतदारसंघातला उमेदवार असताना या ठिकाणी 5,000 मतांनी आम्ही त्या ठिकाणी 5,000 मतांनी उमेदवार निवडून आले. त्यापैकी माझ्या सालसबरी पार्कचा मोठा वाटा आहे. या ठिकाणी 3,500 मतांनी त्यांना आम्ही मतं देऊन विजयी केलं. त्या विजयामध्ये आमच्या नागरिक कार्यकर्त्याचा वाटा असतानासुद्धा प्रत्येक वेळेस पुणे महानगरपालिकेतलं कुठलंही कसलंही पद आम्हाला मिळालेलं नाही आणि ते देण्यात आले नाही आणि खोटं आश्वासन दिलेलं आहे, शब्द पाळला नाही. जरी पक्ष मोठा झाला परंतु तो कार्यकर्त्याच्या ताकदीमुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामुळं झालेला आहे. मला या ठिकाणी मी स्थानिक उमेदवार असताना या ठिकाणी सातत्याने पक्षाकडून मागणी करत असताना प्रामाणिक कार्यकर्ता असताना संघटनेत रचनेचं काम करत असताना कार्यकर्त्याला माणसाची जी अपेक्षा असती ती अपेक्षा या ठिकाणी पक्षाने निराशा केलेली आहे आणि निराशा केल्यामुळं मी प्रचंड नाराज आहे. आणि नाराज असल्यामुळं कार्यकर्त्याच्या रेट्यामुळं नागरिकांच्या बोलण्यामुळं या ठिकाणी मी कॅन्टोनमेंटमध्ये अपक्ष उमेदवार या ठिकाणी लढत आहे. कॅन्टोनमेंटमध्ये आपल्याला माहीत आहे की कॅन्टोनमेंटमध्ये स्वच्छतेला प्राधान्य मी देणार आहे निवडून आल्यानंतर आणि या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती करण्यावर भर देणार आहे. आरोग्य फार महत्त्वाचा विषय आहे. स्वच्छता असेल, आरोग्य असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल आणि कॅन्टोनमेंटमध्ये इंटरनल जे छोटे छोटे घरं आहेत त्याला उंची वाढवता येत नाही कॅन्टोनमेंटच्या नियमामुळं, तर ती उंची वाढवण्यासाठी मी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. हिदल्ले या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे, नागरिकांना नीट चालता येत नाही या संदर्भात कॅन्टोनमेंटचं वाहतूक समस्या जी आहे त्या वाहतूक समस्येला प्राधान्य देईल. या ठिकाणी गोरगरिबांसाठी आणि सर्वसामान्यांचं राज्य येण्यासाठी या कॅन्टोनमेंटचा विकास हाच माझा ध्यास आहे. आणि कॅन्टोनमेंटला जसं सालसबरी पार्कला ह्या 20 वर्षामध्ये आम्ही एक टॉप लेवलला नेऊन सोडलेला आहे त्या धर्तीवर मी कॅन्टोनमेंटचा विकास करेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी अभिवचन देतो, आश्वासन देतो. जनतेने ज्या पद्धतीने या ठिकाणी मी कार्य केलेलं आहे तसं कॅन्टोनमेंटमध्ये सुद्धा माझी बांधणी आहे, संपर्क आहे, संवाद आहे, सर्व नागरिकाशी सर्व धर्माशी माझा संपर्क आहे. आणि माझी 20 वर्षाची बांधणी या मतदारसंघामध्ये संपर्क कार्यकर्त्याची आणि नागरिकांची ताकद यांच्या जोरावर या ठिकाणी मी स्थानिक उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी 60 वर्षापासून माझं कुटुंब राहत असल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीचा रचना भारतीय जनता पार्टीची वाढ भारतीय जनता पक्षाचं संघटन हे आम्ही केल्यामुळं या ठिकाणी कार्यकर्त्याच्या ताकदीवर नागरिकांच्या ताकदीवर या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प सोडतो, अशा प्रकारचा विश्वास सोडतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आधी उमेदवार आताचे आहेत त्यांचे बोलणं झालं आहे का? कारणानंतर
आणि तुम्ही ठाम आहात का? या ठिकाणी शहर अध्यक्षाला माझी मी प्रेस नोट पाठवलेली आहे, प्रेस नोट पाठवलेली आहे, व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे. आणि या ठिकाणी खरं पक्षाने मी नाराज आहे तर मला विचारणा केली पाहिजे. मी त्यांना काय विचारणार करणार? आणि ज्या ज्या वेळेस विचारणा केली, ज्या ज्या वेळेस आश्वासन दिले, त्यावेळेस माझ्या पत्री निराशा आलेली आहे. हां, ठाम आहे म्हणजे लढण्यावर ठाम आहे मी. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी भूमिका या ठिकाणी शेवटपर्यंत मी लढणार आणि या ठिकाणी जिंकणार असा माझा निर्धार आहे.